देशात झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला जात असतो, मात्र आदिवासी शेतकऱ्यांनी लावलेल्या रोपाची नासधूस ही जव्हारच्या उपवन संरक्षकांनी केली असा आरोप या आदिवासी शेतकऱ्यांकडून होत आहे। सदर वळवी कुटुंबीय या आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या जागेत विविध प्रकारची 20 ते 25 फळझाडे लावली होती व ती काही कारणास्तव वन विभागाने उपटून टाकल्याचा आरोप होत आहे व त्यासंबंधित वळवी कुटुंबाने विविध ठिकाणी प्रशासनाला अर्जही केलेत। तर एकीकडे वन विभागाचे उपवन संरक्षक अमित मिश्रा यांनीसुद्धा या घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली। तर प्रथम पाहूया या वळवी कुटुंबीय आदिवासी शेतकरी नेमकी काय म्हणतात। व स्वतः लावले बिया रोजून मी स्वतः लावलेले, यांनी ना बोलतानी ना कळवतानी यांनी येऊन हे रोपं माझी तोडून टाकलेले आहे। याच्यावर माझ्या परपंच मी हे करत होतो, त्यांनी सगळे नुकसान करून टाकले। परत यांनी अशी केस केंद्र शासनाने कायदा काढलेला, झाडे लावा झाडे जगवा, आणि इथला हा उर्मट अधिकारी झाडे लावलेले ते 25 झाडे जिवंत त्याने उपटून मुळासकट टाकलेले आहेत आणि आदिवासीवर फार अन्याय करतो, तो दादागिरी पण खूप करतो। आता हे समोर आपल्या व्हिडिओमध्ये दिसते आहे, पाजला पाचोळा करून त्याने ते राबणी केलेली आहे आणि त्यांच्यावर डायरेक्ट येऊन तो केसेस करतो। आजार आहे माझ्या हाताने, काही होत नाही कामधंदा, शेतीचं काम नाही होत, तरी मी झाडं सांभाळते। असं मला काही करता येत नाही, नाजूक हातपाय असं तेवढे एक पण नाही, याच्यात झाड एक नाही होता, मी सर्व वाढवलेले झाड। मला असं वाटतं का आम्ही शेती करावा, शेती केली नाही तर आम्ही खाणार काय, आणि काही लावलं झाडं लावली ते उपटून टाकतात, मग ते आम्ही एवढे झाडं लावून आमचा फायदा काय? पूर्वीपासून आम्ही आमच्या आजीपासून आम्ही शेती करतो, मग आम्ही शेती नाही केली तर खाणार काय? गेल्या 2 दिवसापूर्वी जव्हारमध्ये जी घटना घडली होती, जव्हारच्या सनसेट पॉईंट एरिया इथे जे काजूची रोपं लावली होती ती उपटली गेली होती, त्यामुळे अनेक चर्चेंना उधाण आलं होतं। मात्र या मागची सत्य परिस्थिती काय ते जाणून घेण्यासाठी जव्हारचे DCM श्री अमित कुमार मिश्रा यांच्याशी चर्चा करणार। सर, ॲक्च्युली जो सनसेट पॉईंट पे जो प्लांटेशन हुआ था, छोटे पौधे लगाए थे वो उखाड़ दे, उसके पीछे की सच्चाई क्या है ये आपके मुझे सुनने में हमें अच्छा लगेगा सर। एक्चुअली जो सनसेट पॉइंट के नीचे का जो एरिया है दैट्स अ प्रोटेक्टेड फॉरेस्ट, और वहाँ पे एक्चुअली मैं सुबह वॉक पे था, वहाँ पे देखा कि वहाँ पे थोड़ी सी आग लगी हुई थी और कहीं पर, तो मैं नीचे गया वहाँ पे अपने ACF के साथ, मैं उनको बुलाया और अपने ACF के साथ गया वहाँ पे देखने के लिए क्या स्थिति है वहाँ पे। तो वहाँ पे मुझे ये दिखाई दिया कि दैट एक किसी मनुष्य ने वहाँ पे पूरा लैंड जो है क्लियर कर दिया था, जहाँ पे अपना पुराना 5 साल का प्लांटेशन था वहाँ पे, तो कई सारे जो स्मॉल स्टब्स थे कुछ ट्रीज थे उसने काट के वहाँ पे नया उसने पेड़ लगाने का वहाँ पे प्रयास किया था। सो ये एरिया जो है ये, और ये पूरा नेचुरल एक अच्छा हैबिटेट है और यही एक रीजन है जहाँ पे जवाहर फॉरेस्ट डिवीजन में लेपर्ड का एग्जिस्टेंस है। सो इस तरह की जो कृत्य हैं, जंगल में आग लगाना, नवीन साफ सफाई करना, दीज आर ऑल ऑफेंसेज अंडर इंडियन फॉरेस्ट एक्ट और ये कॉग्निजेबल ऑफेंसेज, ये आपके नॉन बिलेबल एंड जमीन पात्र अजमीन पात्र ऑफेंसेज हैं, तो इट शुड बी डेल्ट इन हैवीली, है ना। और ऐसे लोगों को हमारी तरफ से डिपार्टमेंट की तरफ से तो यही रहेगा कि ऐसे लोगों को बढ़ावा ना दिया जाए।